रामा अॅग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. त्यांनी शक्ती दिल्यानंतर जी झाडाचा फोटो तयार झाला, जास्त फोटो तयार झाला. चांगला बावीस संपल्याचा रिझल्ट असा आहे की फुल आणि कळी एकदम सेटिंग जबरदस्त झालेलं आहे. सेटिंग हा आपला मिरचीचा तोडा 10 गुंठ्याचा आहे. साधारण रोज 100 किलो मिरची निघते एक दिवसात. निमक्रंजामुळे वर्ण थ्रिप्स व तुडतुडे या जे आहे का अटॅक कमी झालेला आहे. नमस्कार, रामकृष्ण हरी. रामा अॅग्रोटेकच्या प्रोफेशनल यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत. रामा अॅग्रोटेकचे राजवीर इंटरप्रायजेसच्या मार्गदर्शनाखाली आज आपण आलो आहोत मिरचीच्या प्लॉटवरती तुळशी या ठिकाणी. तत्पूर्वी आपण शेतकरी बळीराजांनी रामा अॅग्रोटेकचं शेड्यूल कशा पद्धतीने वापरलं आहे, कसं नियोजन केलं आहे, कोणती व्हरायटी वापरलेली याचं आपण त्यांची ओळख करून घेऊ आणि त्यांनी कसं नियोजन केलं हे जाणून घेऊ. सांगा प्लीज सर्व शेतकरी बांधवांना ओळख. नमस्कार, माझं नाव माऊली माळी तुळशी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर, राहणार तुळशी. आपण हा मिरचीचा प्लॉट मीला लागण केलेली आहे. कोणती व्हरायटी लागण केलेली? ही अनुष्का आहे, नेत्रा कंपनीची अनुष्का. हां, 30 मीला लागण केलेली आहे. पण उन्हाळ्यामध्ये हे केलेले वाढ ही म्हणजे त्याला आपण पहिल्यापासून जे नियोजन केलंय ते कशा पद्धतीने केलेलं आहे? पहिल्यांदा रामा एडॉक कंपनीचं हुमिक हुमिक हा ड्रेसिंग केलेलं आहे. हां, रूट मॅजिक त्याचं ड्रेसिंग केलं आहे. हां, प्रत्येक 10-15 दिवसांनी ज्ञानू शक्ती हेच ड्रेसिंग केली. त्यानंतर आपल्याला काय बदल झाला? झाडाची टोटवी व मुळी पांढरी पूर्ण चोल झाली. झाडाची टोटवी, झाडाची कॅनोपी वगैरे वाढलेली दिसली ना. नंतर आपण 15 दिवसांनी ज्ञानशक्ती दिलं. ज्ञानशक्ती दिल्यानंतर जी झाडाचा फोटो तयार झाला, जास्त फोटो तयार झाला. चांगला बघा, किती फोटो आहे बघा मिरचीला, भरपूर फोटो तयार झालेला आहे ज्ञानशक्ती दिल्यामुळे आपली. मग ज्ञानशक्ती दिल्यानंतर आपण सेटिंगच्या स्प्रेडमध्ये बायोसमृद्धी दिलेली आहे. आपली बायोसमृद्धी सोडलेलं, त्याचा रिझल्ट कसा? त्या बायोसमृद्धीचा रिझल्ट असा आहे की फुल आणि कळी एकदम सेटिंग जबरदस्त झालेलं आहे. सेटिंग हा तोडा आहे मिरचीचा, जबरदस्त सेटिंग झालेलं आहे. म्हणजे आता तोडा चालू आहे. तोडा ही तिसरा तोडा आहे, दुसरा तिसरा तोडा आहे मिरचीचा. हा आता तोडा चालू आहे म्हणल्यानंतर दररोज तोडा किती निघतो? हा आपला मिरचीचा तोडा 10 गुंठ्याचा आहे. साधारण रोज 100 किलो मिरची निघते एक दिवसाड. एक दिवस आड करून 100 किलो मिरची निघते. 100-110 किलो मिरची निघते एक दिवसाड. काय रेट चालू आहे? तर चालू आहे 50-55 रुपये चालू आहे मार्केट अनुष्काला. हां, निलाव आपल्या ह्याला पुण्याला. मग आता जे रेट भेटतो त्याचा आपलं खर्च हे निघला असं? हो, सध्या महागच खर्च आहे वगैरे निघाला आहे. मग आपली औषधं हे सोडल्यानंतर काय म्हणजे जास्त खर्च वाटतो का कमी खर्च? कमी खर्च जास्त उत्पन्न निघलं सर तुमच्या औषधामुळे. हेनं सेटिंग जास्त भरपूर झालेली आहे. आपलं फुलकळी जास्त निघली वायुसमृद्धीमुळे. नंतर वरण आपण स्प्रे दिल तर निमकरणचा त्याचा काय रिझल्ट आपल्याला जाणवतो? निमकरणजामुळे वरण थ्रिप्स व तुडतुडे या जे का अटॅक कमी झालेला आहे. एक नंबर रिझल्ट आहे निमकर. 1 मिलियन 1.5 मिलियन वापरलेलं आहे आपण निमकरणचं. वरण जे बोकड्या कुणू किंवा ही त्याचं काय निमकरणामुळे काय येऊ शकलं ना नाही जेव्हा सध्या प्लॉटवर 10 दिवसाला 8 दिवसाला फवारणी झालेली आहे याची निमकरणची. त्यामुळे कुठलाही रोग नाही आपल्या मिरची? नाही आपल्या मिरची सध्या. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं रामा अॅग्रोटेकचे उत्पादने वापरून कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढण्याचा या शेतकऱ्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचा सक्सेस झालेला आहे. त्यांना उत्पादनही चांगलं भेटलेलं आहे आणि कारण का मिरचीही चांगल्या पद्धतीने लकडून गेलेली आहे. मग तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहे या मिरचीच्या प्लॉटमध्ये. तुमची औषधं कंपनी वापरल्यावर, रामा अॅग्रोटेक कंपनी औषधं वापरल्यामुळे समाधानी आहे. प्लॉट मिरची भरपूर लागलेली आहे मिरची. धन्यवाद.